नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. प्रवीण अकॅडमीच्या संदर्भात कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल किंवा अभ्यासाला प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410000990 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. प्रवीण अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओज स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल. बघा, आज आपण बघणार आहोत भूगोलामधील उत्तर भारतातील मैदान. काय विचार करणार आहोत? उत्तर भारतामध्ये जे मैदान आहे त्या मैदानांचा काय करणार आहोत? विचार करणार आहोत. जसे की बघा, त्याच्यामध्ये पहिला पॉईंट डिस्कस करू आपण. याच्यामध्ये पहिला पॉईंट डिस्कस करू बघा, जसं की राजस्थानचं मैदान. हे सर्व जे दिसत आहे तुम्हाला, हा जो राजस्थान असेल, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, ठीक आहे, पश्चिम बंगाल, हे जे दिसत आहे हे सर्व काय उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखलं जातं. त्याच्या खाली काय आहे? दख्खनचं पठार म्हणतो आपण त्यांना, बरोबर आहे. मग उत्तर भारतीय मैदान, त्याच्यातला पहिला पॉईंट डिस्कस करू की राजस्थानचं मैदान. ठीक आहे, हा राजस्थान जो दिसतोय, राजस्थानचं मैदान. मग उत्तर भारतातील मैदानांचा अति पश्चिम भाग हा पश्चिम राजस्थान आणि त्यास असणाऱ्या पाकिस्तानात समावेश होतो. ठीक आहे, राजस्थानचं मैदान हा सुद्धा उत्तर भारतीय मैदानांमध्ये याचा काय होतो? समावेश होतो. याच्यामध्ये थरचं वाळवंट जसं माहित असेल तुम्हाला, किंवा महाभारतीय वाळवंट असेही त्याला म्हणतात. भारताच्या एकूण वाळवंटापैकी 2/3 म्हणजे जवळजवळ 2/3 माहीत समजत असेल तुम्हाला, 66% हा पश्चिम राजस्थान आणि अरावली पर्वताच्या पश्चिम बाजूस आहे, आणि उरलेला 1/3 म्हणजे 33% पंजाब, हरियाणा, गुजरात या राज्यांमध्ये आहे. म्हणजेच 2/3 भाग राजस्थानचा, सॉरी, वाळवंटाचा राजस्थानमध्ये आहे, आणि 1/3 भाग कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे? पंजाब, हरियाणा आणि गुजरात राज्यांमध्ये आपल्याला पाहण्यास मिळेल. मग बघा, आता या राजस्थानच्या मैदानाचा उतार, ठीक आहे, मैदानाचा उतार सर्वसाधारणपणे ईशान्य नैऋत्यकडे आहे, तर दुसरा उतार हा पश्चिमेकडे सिंधू नदीकडे आहे. म्हणजे तुम्हाला माहित असेल इकडे एक उतार पाहण्यास मिळेल, ठीक आहे, त्याच्यानंतर ईशान्येकडे एक उतार पाहण्यास मिळेल, जसे की इथं इकडे एक उतार पाहण्यास मिळेल आणि एक उतार नैऋत्यकडे पाहण्यास मिळेल, इकडे उतार पाहण्यास मिळेल. राजस्थानच्या त्या मैदानाची निर्मिती कशी झाली? राजस्थान मैदानाचा बराच भाग हा परमो कार्बिनिफेरस कल्पात सागराखाली होता. खूप वर्षापूर्वी हा भाग सागराखाली होता आणि कालांतराने सागराचे प्रतिसरण होऊन मैदानाची निर्मिती झाली. सागर कमी झाला आणि इथं काय झालं? मैदानाची निर्मिती झाली आणि सागर या बाजूला सरकला गेला. ठीक आहे, याचे पुरावे म्हणजेच खऱ्या सांबरसारख्या पाण्याच्या सरोवरात आपल्याला पाण्यास मिळतात. ठीक आहे, तुम्हाला माहित असेल की राजस्थानमध्ये जे जे काही सरोवर असतात ते सरोवरांमध्ये तुम्हाला आज पण मोठ्या प्रमाणात मीठ पाण्यास मिळेल. ठीक आहे, राजस्थान सुद्धा मीठ उत्पादनामध्ये दुसरं राज्य आहे. ठीक आहे, राजस्थानला समुद्र किनाऱ्या लाभलेला नसून सुद्धा. मग त्याच्यानंतर विशाळ वाळवंटी मैदानाचे दोन भाग पडतात. हे राजस्थानचे जे वाळवंट आहे त्याचे दोन भाग पडतात, एक मरुस्थळी स्थरी आणि एक राजस्थानी बगर. ठीक आहे, आता मरुस्थळीच्या बाबतीत आपण विचार करू. राजस्थान वाळवंटाच्या मुख्य प्रदेशाला मरुस्थळी संबोधलं जातं. त्यांनी मारवाडच्या मैदानाचा बराच भाग व्यापलेला आहे. ठीक आहे, म्हणजे मारवाडचं जे मैदान आहे ते कशामध्ये? वाळवंटामध्ये आहे. मरुस्थळीचा विशाल प्रदेश, विशाल विस्तार वाळूचा असून वाळूच्या टेकड्या आहेत. ठीक आहे, नाईस, ईस्ट, ग्रेनाइट्स, सर सारख्या असंख्य काही अधूनमधून काही दगडा खडक आपल्याला पाहण्यास मिळतात. कुठं? राजस्थानच्या वाळवंटामध्ये असे खडक अधूनमधून आपल्याला पाहण्यास मिळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर या मरुस्थळचा पूर्व भाग खडकाळ. सर्वसाधारणपणे मरुस्थळचा पूर्व भाग हा खडकाळ आहे. ठीक आहे, हे जे मरुस्थळ आहे याच्यातला हा जो भाग दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, सॉरी, हा जो भाग दिसतोय हा जवळजवळ काय दिसतोय तुम्हाला? खडकाळ. आणि पश्चिम भाग हा स्थलांतरित टेकड्यांनी आहे, वाळूच्या टेकड्यांनी आहे. त्याला स्थानिक भाषेत काय म्हणतात? द्रियन. ठीक आहे, काय म्हणतात? पश्चिम भाग हा स्थलांतरित वाळूच्या टेकड्यांचा आहे, त्यालाच काय म्हणतात? द्रियन. म्हणजे वाळूचे मोठे मोठे डोंगर असतात, वाऱ्यामुळे काय होतं? ते डोंगर, ती वाळू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित होते आणि दुसऱ्या जागेवर वाळूचा काय डोंगर, छोटीशी टेकडी काय होते? तयार होते. पश्चिम भाग वाळूंच्या टेकड्यांनी स्थलांतरित व्यापलेला आहे, याला स्थानिक भाषेत दिरन दियर्स असं म्हणतात. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवण्याचा काय करणार आहात? प्रयत्न करणार आहात. बघा, रन म्हणजे प्लाया सरोवर. बघा, जैसमेरच्या उत्तर भागात अनेक प्लाया सरोवर आहेत, कालांतराने ते छोटी छोटी सरोवर आहेत, याला स्थानिक भाषेत काय म्हणतात? रन. ते खोऱ्यात कडांनी वेढलेले असतात आणि प्लाया सरोवराची वैशिष्ट्य म्हणजेच ते अभिकेंद्रीय निसारणाचे असून वर्षाच्या बऱ्याच काळात ते शुष्क असतात. पावसाळ्यात काही प्रमाणात पाऊस पडला तेवढ्यापुरते भरतात आणि बाकीचा काळ काय असतात? ते शुष्क असतात. ठीक आहे, आता राजस्थानची पुढची जमीन आपण विचार करणार आहोत, बगर. ठीक आहे, राजस्थानची बगर. थर वाळवंटाच्या पूर्व भागास अरवली पर्वताच्या पश्चिमेस. ठीक आहे, अरवली पर्वत तुम्हाला माहित असेल गुजरात पासून तर राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्लीपर्यंत जातो, बरोबर आहे. तर अरवली पर्वताच्या पश्चिमेस शिलातर स्वरूपाचा असून निमशुष्क मैदान आहे, त्याला राजस्थानमध्ये काय म्हणतात? बगर असं म्हणतात. ठीक आहे, राजस्थानचा कोणता भाग? सॉरी, अरवली पर्वताचा पश्चिमेकडील भाग. ठीक आहे, हा जो एरिया आहे हा, ठीक आहे, हा काय म्हणून ओळखला जातो? बगर म्हणून सुद्धा ओळखला जातो.
ठीक आहे. आता प्लाया सरोवर आधीच शिकलो होतो आपण, बगर सपाट भूपृष्ठावर अनेक अनेक बगर सपाट भूपृष्ठभागाचा आहे आणि काही भाग हा लवणांनी चिंबयुक्त आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्हाला लवण माहित असेल मीठ, ठीक आहे. यालाच प्लाया सरोवर असं म्हणतात, याला स्थानिक भाषेत काय म्हणतात, सार पण म्हणतात. प्लाया सरोवरांना स्थानिक भाषेत काय म्हणतात, सार पण म्हणतात. अरवली पर्वतामधून वाहणाऱ्या असंख्य नद्या, असंख्य लहान नद्या यांचा बगरमधनं वाहत असतात आणि त्यांच्यामुळे काहीच्या त्यात काही वाळूंच्या टेकड्या सुद्धा आहेत. त्या बगरमध्ये तुम्हाला काही वाळूच्या टेकड्या सुद्धा पाहण्यास मिळतील. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट डिस्कस करू की रोही. रोही म्हणजेच काय, सुपीक भागाला रोही म्हणतात. राजस्थानमध्ये जो सुपीक भाग आहे त्याला काय नावाने ओळखलं जातं, रोही. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मध्य भागामध्ये पण रोहीचे अनेक मोठे तुकडे आहेत, ठीक आहे. राजस्थानमध्ये पण काही प्रमाणात शेती केली जाते, सारखी सर्व राजस्थान वाळवंटी भागाचं नाही आहे, ठीक आहे. जिथे सुपीक भाग आहे तिथं काय नावाने ओळखलं जातं, रोही असं म्हटलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग डिस्कस करू की टेकड्यांच्या समूहासह गोडवार मैदान, ठीक आहे. उत्तरेकडे गग्गर मैदान आणि लोणी खोऱ्याच्या दक्षिणेकडे गोडवार मैदान कृषीदृष्ट्या सर्वात महत्वाचं आहे, ठीक आहे. उत्तरेकडील गग्गर नदीचं जे मैदान आहे आणि लोणी नदीचं जे खोरं आहे, लोणी नदी माहित असेल लुप्त होणारी नदी, ठीक आहे, राजस्थानच्या वाळवंटामध्ये, त्या लोणी नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडील भाग हा गोडवार म्हणून ओळखला जातो आणि हा कृषीदृष्ट्या काय आहे, सर्वात महत्वाचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करू, बघा वालुकामय मैदान, ठीक आहे. लोणी नदीच्या उत्तरेस काही भाग थाली किंवा वालुकामय मैदान आहे, त्यालाच वालुकामय मैदान, म्हणजे वाळूचे जे मैदान असतात त्यांना काय नावाने ओळखलं जातं, थाली असं सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे. त्यांना येथे स्थिर वाळूच्या टेकड्या आहेत, ठीक आहे. वाळूच्या टेकड्या स्थलांतरित नाही आहेत, तर स्थिर वाळूच्या टेकड्या आधीच वाळूच्या टेकड्या स्थलांतरित कुठे आहेत ते आपण मागच्या स्लाइडमध्ये काय केलं, डिस्कस केलं. नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू बघा, आता वाळूच्या टेकड्यांचे काही प्रकार पडतात. वाळूच्या टेकड्यासहित भारतीय वाळवंटाची भूरूपे स्पष्ट वैशिष्ट्य अभ्यास करण्यासाठी लँडसॅट फोटोचा उपयोग केला जातो, म्हणजे वाळूचा टेकड्यांचा अभ्यास करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, लँडसॅट या फोटोचा काय केला जातो, उपयोग केला जातो. मग वाळूच्या टेकड्यांचे सहा प्रकार आहेत, जसे की अडथळा आणणारी एक टेकडी, ठीक आहे. त्याच्यानंतर लॉन्गिट्युडल टेकडी, अनुलंब टेकडी, ठीक आहे, बारखण टेकडी, लंबवर्तुळाकार टेकडी, अनुप्रस्थ टेकडी, ठीक आहे, आणि झुडूपयुक्त टेकडी. अशा टेकडींचे, वाळूच्या टेकडींचे किती प्रकार पडतात, सहा प्रकार पडतात. लोणी खोऱ्याच्या उत्तरेस विशाल क्षेत्रात आंतरक्षेत्रीय जल निसारण आहे. थरच्या वाळवंटात अनेक खारी सरोवर आहेत, ती साधे मीठ किंवा अन्य क्षाराचे मोठे स्रोत आहेत. सांबर असेल, दिद्वाना असेल, देगना असेल, कच्छम्मन असेल, ठीक आहे, सारगोल असेल, खाटू असेल, याच्यासारखी काही सरोवर आहेत. तुम्हाला माहिती आहे सांबर सरोवर सर्वात फेमस आहे, ठीक आहे. मग ह्या सरोवरांमध्ये मोठ्या प्रमाणात काय होतं, मिठाचं उत्पादन घेतलं जातं, म्हणून राजस्थान मीठ उत्पादनात दुसऱ्या स्थानावर आहे, ठीक आहे. पहिल्या स्थानावर कोण आहे मला कॉल करून किंवा कमेंट करून सांगा, नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. बघा त्याच्यानंतर सांबर सरोवराच्या बाबतीत विचार करू. थरच्या वाळवंटात मोठे व वैशिष्ट्यपूर्ण सांबर सरोवर आहे, ठीक आहे. कोरड्या ऋतूंमध्ये त्याचे क्षेत्र बऱ्याच प्रमाणात कमी होतं. पावसाळ्यात पाऊस पडतो काही प्रमाणात, खूप जास्त पाऊस नाही पडत राजस्थानमध्ये, पण काही पाऊस पडल्यानंतर ते सरोवर भरतं आणि वाळवंटा आणि कोरड्या ऋतूमध्ये त्याचे क्षेत्र काय होतं, कमी होतं, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. बघा याच्यामध्ये जर तुम्ही नेक्स्ट पॉईंट म्हणाल, आता पंजाब हरियाणाचं मैदान. आतापर्यंत आपण कशाचं मैदान डिस्कस केलं, कशाचं मैदान डिस्कस केलं, राजस्थानचं मैदान डिस्कस केलं, आता पंजाब हरियाणाचं मैदान डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. आता पंजाब हरियाणा तुम्हाला दिसतोय, हा पंजाब हरियाणाचं मैदान, ठीक आहे. आता भारतीय महावाळवंटाच्या पूर्व ईशान्य भागात पंजाब हरियाणाचं सुपीक मैदान आहे, ठीक आहे. हे राजस्थान सारखं वाळवंटी प्रदेश नाही आहे, पण इथं मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन आहे. आता काही प्रमाणात याचं पण वाळवंट होत आहे, ठीक आहे, कारण की म्हणजे पंजाब हरियाणामध्ये जलसिंचना अतिसुविधा झाल्यात, हरित क्रांतीचा दोष आला, हरित क्रांतीचा हा एक लॉस पण आहे, ठीक आहे. इचा उतार बघा, मैदानाचा सर्वसाधारण उतार हा ईशान्येपासून नैऋत्येकडे आणि दक्षिणेस आहे, ठीक आहे. म्हणजे ईशान्येपासून सुरुवात करणार तुम्ही तर कुठं आहे, नैऋत्य असा उतार आहे, ठीक आहे. आणि पुढे जाऊन तो उतार काही प्रमाणात कसा होतो, दक्षिणेकडे असा होतो, ठीक आहे. मैदानाची पूर्व सरहद हरियाणात यमुना नदीने निश्चित केलेली आहे, म्हणजे जी पूर्व बाउंड्री आहे ती यमुना नदीपासून काय होते, सुरू होते, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू की पंजाबच्या दुआबचे प्रदेश. पंजाब मैदानामध्ये रावी, झेलम, चिनाब, ठीक आहे, बियास आणि सतलज या पाच नद्या वाहतात, माहीत असेल म्हणून यांना पंजाब म्हणतात. या पाच नदींच्या एकत्रित संगमाला काय नाव म्हणतात, पंजाब असं म्हणतात. पाच नद्यांचा समूह, या नद्यांना जलोढ निक्षेपणामुळे पंजाब मैदानाची काय झाली, निर्मिती झाली. म्हणजे या नदींनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळेच पंजाब मैदानाची काय झाली, निर्मिती झाली. कोणकोणत्या नद्या आहेत, सगळ्यात इम्पॉर्टन्स आहेत, कोणकोणत्या नद्या आहेत, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. दोन नद्यांच्या दरम्यानच्या भूमीला दुआब म्हणतात. दोन नदींच्या मध्ये जो प्रदेश असतो त्याला काय म्हटलं जातं, दुआब. आणि पंजाबमध्ये पुढील असंख्य दुआब आपल्याला पाहण्यास मिळतील. बघा जसे की हे महत्वाचे दुआब आहेत पंजाबमध्ये, जसे की
सिंध सागर दुआब, ठीक आहे, झेलम आणि चिनाब आणि सिंधू नदीच्या दरम्यान नदी प्रदेशाला काय म्हणतात, सिंध सागर दुआब। त्याच्यानंतर चास दुआब, चिनाब आणि झेलमच्या दरम्यान काय म्हणतात, चास दुआब, आणि त्याची ट्रिक्स पण सांगेल मी। रचना दुआब, रावी आणि सतलज चिनाब याच्यामध्ये काय म्हणतात, ठीक आहे, रचना दुआब म्हणतात, नाव लक्षात ठेवणं सोपं आहे, रावी आणि चना, ठीक आहे, चिनाब। त्याच्यानंतर पुढचा बघा बारी दुआब, ठीक आहे, बारी दुआब म्हणजे काय, बियास आणि रावी त्यांच्या नावावरनच आहेत, ठीक आहे, आणि बिस्त दुआस म्हणजे बियास आणि सतलज यांच्या दुआवरनं, ही नावं कशी आहेत, ही दुआब कशी आलेली आहेत, यांची नावं जी आलेली आहेत त्या दोन नदींच्या मध्ये आलेली आहेत। बघा जसं की तुम्हाला हा एक दुआब सापडेल, हा एक दुआबचा प्रदेश सांगेल, हा एक दुआबचा प्रदेश सापडेल आणि हा एक दुआबचा प्रदेश सापडेल, ठीक आहे। हा सिंध सागर दुआब आहे दिसतोय, हा चास दुआब आहे, ठीक आहे, हा रेचाना दुआब आहे आणि हा बारी दुआब आहे, ठीक आहे, आणि हा बिस्त दुआब आहे। पंजाब हरियाणाच्या मैदानामध्ये ही दुआब तुम्हाला पाहण्यास मिळतील। नाव लक्षात ठेवणं सोपं आहे दुआबचं, दोन नदींच्या एकत्रित नाव केलं की दुआबचं नाव काय होतं, कम्प्लीट होतं, ठीक आहे। पुढचा पॉईंट डिस्कस करू बघा, मग पुढचा पॉईंट जेव्हा डिस्कस करणार आपण त्याच्यामध्ये बघा, प्रदीर्घ काळापासून नदींच्या निक्षेपणाची प्रक्रिया चालू असून या दुआबांचे प्रदेश एकत्रित आलेले आहेत, ठीक आहे, आणि या संपूर्ण क्षेत्राला एकजनसी भूरूपीय स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं, खादरचा रुंद पूर मैदान घडवले आणि हे निक्षेपण, ठीक आहे, हे निक्षेपण वप्रच्या रूपाने आढळतं, एकत्रित आढळतं, यांना स्थानिक भाषेत दयास म्हणतात, या एकत्रित मैदानाला काय म्हणतात, दयास असं म्हणतात। या निक्षेपणाची उंची 3 मीटर पेक्षा जास्त आहे आणि मोठ्या प्रमाणात गळीचे रूपामध्ये रूपांतर झालेले आहे। खादरपट्ट्यात बेटभूमी असे पण म्हणतात, खादरपट्ट्याला काय म्हणतात, बेटभूमी। आता खादर म्हणजे काय, जेव्हा गंगा यमुना शिकणू तेव्हा आपण खादरच्या बाबतीत विचार करू। जरी या प्रदेशात पुराची शक्यता असली तरी कृषीदृष्ट्या हा प्रदेश काय आहे, अतिशय महत्वाचा आहे, सुपीक असा प्रदेश आहे। कोणता, पंजाब हरियाणाचं मैदान, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण डिस्कस करू बघा, तुम्हाला सॉरी पुढचा पॉईंट, असंख्य छोटे प्रवाह आणि तीव्र अक्षेपण केंद्र आहेत पंजाब हरियाणामध्ये। शिवालिक टेकड्यांना बिलगुन असणाऱ्या या मैदानी भागात उत्तर भागात ऋतुकालीन असंख्य प्रवाह आहेत, त्यांना स्थानिक भाषेत काय म्हणतात, छोस म्हणतात, ठीक आहे, आणि याचे प्रवाह एवढे अस्थिर असतात की दरवर्षी त्यामध्ये बदल होतो। म्हणजे या ज्या 5 नद्या वाहतात या काही एका जागेवर उगम पाहून यांना असंख्य छोट्या छोट्या नद्या मिळतात आणि त्या नदींचे प्रवाह एवढे अनिश्चित असतात की त्यांचं दरवर्षी काय होत राहतं, बदलत राहतात। आणि यांच्या प्रवाहातील या नदींना काय म्हणतात, या दोन उपनदींच्या मैदानातील भागाला काय म्हणतात, छोस असं म्हणतात। गग्गर नदी माहित असेल तुम्हाला, प्राचीन नाव काय गग्गरचं, सरस्वती नदी। सतलज आणि यमुना दरम्यान गग्गर म्हणजे प्राचीन काळातील सरस्वती ऋतुकालीन प्रवाह असून तिची लांबी फक्त 10 किलोमीटर आपल्याला पाहण्यास मिळेल, ठीक आहे। आता पुढचं माळवा मैदान, सतलज नदीच्या दक्षिणेकडील पंजाबमध्ये माळवा मैदान पाहण्यास मिळतं। हे जे दिसतंय तुम्हाला हे काय, माळवा मैदान आहे, ठीक आहे। आता माळवा मैदान पंजाब हरियाणामध्ये विचार करू, आता पंजाबच्या बाबतीत डिस्कस केलं, आता हरियाणामध्ये विचार करू, भिवानी बगर, ठीक आहे, भिवानी बगर। मग हरियाणामध्ये बघा, प्रदेशाचा म्हणजे हरियाणाच्या प्रदेशाचा दक्षिण भाग आणि आग्नेय भाग हरियाणा भिवानी बगर या नावाने ओळखला जातो, ठीक आहे। हा जो एरिया दिसतोय हरियाणी भिवानी बगर नावाने काय केला जातो, ओळखला जातो, ठीक आहे। त्याच्यानंतर पंजाब हरियाणाचं मैदान झालं, आता सर्वात महत्वाचं गंगेचं मैदान, ठीक आहे। गंगेची लांबी रुंदी उंची लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण भारतातलं सर्वात मोठं मैदान आहे बघा गंगेचं मैदान। गंगा मैदान पश्चिमेकडे यमुना नदीच्या पाणलोट क्षेत्रापासून पूर्वेस बांगलादेश सरहदपर्यंत पसरलेलं आहे। म्हणजेच तुम्ही जर बघाल तर यमुना नदीपासून सुरुवात होते तर डायरेक्टली पूर्ण भारतात आणि बांगलादेशमध्ये जर विचार करणार तर सुंदरबनपर्यंत हिचं मैदान पसरलेलं आहे। भारतीय महामैदानातील हे सर्वात मोठं मैदान आहे। याचा विस्तार दिल्लीपासून तर कोलकात्यापर्यंत असून यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांचा पण काय होतो, समावेश होतो, ठीक आहे। डायग्राम मध्ये बघू आपण, बघा हे जे गंगेचं मैदान आहे म्हणजे तुम्हाला ही यमुना नदी वाहताना दिसते, तुम्हाला माहित असेल इकडं पंजाब हरियाणाचं मैदान लागतं, मग हे जे यमुना नदी आहे, गंगा नदी आहे, ठीक आहे, हे माहित असेल तुम्हाला। तर मग हे सर्व मैदान जे दिसतंय तुम्हाला, हे जे दिसतंय हे सर्व इथपर्यंत कलकत्त्यापर्यंत, ठीक आहे, हे सर्व मैदान गंगेचं मैदान म्हणून काय केलं जातं, ओळखलं जातं। आता गंगेच्या मैदानाविषयी अधिक माहिती गोळा करू आपण। गंगाच्या मैदानाची प्रमुख नदी कोणती, अर्थातच गंगा आहे। तिच्यासोबत मोठ्या प्रमाणात यमुना, गोमती, घागरा, ठीक आहे, तिच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात यमुना, गोमती, घागरा, सॉरी फॉर दॅट थिंग, हां, यमुना, गोमती, घागरा, ठीक आहे, त्याच्यानंतर कोसी इत्यादी नद्या
हिमालयामध्ये हिमालयन रांगामध्ये करतात. या सर्व नद्यांच्या पर्वतामधून मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणतात. या सर्व नद्या काय करतात, पर्वतामधनं हिमालयामधनं मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणतात. कोणकोणत्या, यमुना, गोमती, घागरा, गंडक, कोसी. कोसी बिहारच्या अश्रू म्हणतात, माहित असेल तुम्हाला कोसीला. ठीक आहे, गाळ वाहून आणतात आणि त्याचे निक्षेपण, निक्षेपण म्हणजे संचयन, विशाल मैदानाची निर्मिती झालेली आहे. त्याच्या संचयनामुळे काय झाली, विशाल मैदानाची काय झाली आहे, निर्मिती झाली. त्याचप्रमाणे द्विकल्प पठारावरून गंगा नदीप्रमाणेच चंबळ, बेतवा, केन, शोन इत्यादी नद्या येऊन मिळतात. ठीक आहे, या चंबळ, बेटवा, केन ह्या पठारावरनं वाहणाऱ्या नद्या आहेत. ठीक आहे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधनं. आणि या नद्या येऊन मिळतात, या देखील गंगानदीच्या मैदानामध्ये काय होतात, सहभागी होतात. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू याचा. बघा, जर तुम्ही विचार करणार तर गंगा मैदानाची सरहद, गंगा मैदानाची उत्तर सरहद शिवालिक टेकड्या, माहित असेल हिमालयाचे तीन भाग पडतात, त्याच्या बीक शिवालिक टेकड्याने निश्चित केली असून एखाद्या धारदार सुरीसारखी आहे. दक्षिण सरहद द्विकल्प म्हणजे पठाराने, द्विकल्प पठार दक्खनच्या पठाराने काय केली आहे, निर्माण केलेली आहे. ठीक आहे, आणि स्थलरूपीय प्रमुख विविधता, गंगेच्या मैदानात स्थलरूपीय प्रमुख विविधतेत भांबर, तराई, बांगर, खादर या नदींचे पुरतट असतात, आणि वापरात नसलेले खोल, मृत नाले, दुर्दभूमी यांचाही समावेश होतो. ठीक आहे, ही जी नावं काय काय आहेत, भांबर, तराई, भांगर, खादर, यांच्याबद्दल आपण डिटेल अँड डिटेल माहिती गोळा करणार आहोत जेव्हा आपण गंगे नदीचा विचार करणार आहोत तेव्हा. या व्हिडिओमध्ये आपण काय केलं, ही मैदानं डिस्कस केली. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.